म्हणजे जास्त आपण म्हणूया अति कॉन्ज्युगेशन इज नथिंग बट रेझोनन्स म्हणजे दिस इज नथिंग बट नो बॉन्ड रेझोनन्स म्हणजे इथं आपणाला हायपर मध्ये जे अभ्यासायचं आहे ते काय याचा आपण विचार करणार आहोत या मध्ये आपण हायपर कॉन्ज्युकेशन व्हॉट इज हायपर कॉन्ज्युकेशन आणि तो नेमका कुठं आपल्याला पाहायला मिळतो त्याच्या कंडिशन्स काय आहेत की ज्या आपल्याला तिथं आवश्यक असणाऱ्या आहेत या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आपण या व्हिडिओमध्ये आज करणार आहोत फर्स्ट ऑफ ऑल विल डिस्कस वॉट इज हायपर कॉन्जुगेशन इट इज डी लोकलायजेशन ऑफ सिग्मा इलेक्ट्रॉन्स ऑफ सी एच बॉन्ड ऑफ एन अल्काइल ग्रुप डायरेक्टली अटॅच टू ए कार्बन ऍटम विच इज पार्ट ऑफ एन अनसॅच्युरेटेड सिस्टीम दॅट इज अल्किन ऑर हॅज एन पी एम टी पी ऑरबाईटल दॅट इज द कार्बोकटायन ऑर ए पी ऑर्बायटल विथ अनपेड इलेक्ट्रॉन लाईक फ्री रॅडिकल म्हणजे हायपर मध्ये आपल्याला नेमकं काय पाहायला मिळतं तर देर इज अ डी लोकलायझेशन ऑफ सिग्मा इलेक्ट्रॉन्स ऑफ सी एच बॉन्ड ऑफ अल्काइल ग्रुप मग हा जो अल्काइल ग्रुप असणारा आहे तो अल्काइल ग्रुप कोणत्या मध्ये आणि कसा असला पाहिजे तर एक त्यांनी म्हटलंय की जो कार्बन सी एच बॉन्ड असणार आहे अल्काइल मधला इट मस्ट बी डिरेक्टली अटॅच टू ए कार्बन अटम विच इज अ पार्ट ऑफ अनसॅच्युरेटेड सिस्टेम डबल बॉन्ड त्याला असला पाहिजे किंवा असा कार्बन की त्या कार्बन कड जो पी ऑर्बाइटल असणार आहे तो एम टी किंवा व्हेकंट असायला पाहिजे किंवा तो पी तल, पी पीऑर्बायटल कंटेन वन अनपेयर्ड ऑर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन म्हणजे दॅट इज द फ्री रॅडिकल म्हणजे तीन ठिकाणी तीन वेगळ्या ठिकाणी हा हायपर कॉन्ज्युकेशन इफेक्ट आपल्याला पाहायला मिळतो आहे कार्बोकटाइन्स मध्ये आहे आणि फ्री रेडिकल्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतो धिस हायपर कॉन्जुगेशन इज ऑल्सो नोन ॲज अ बेकर असायला पाहिजे नौ सी दिस इज अनसॅच्युरेटेड कॅरेक्टर कार्बन कार्बन डबल बॉन्ड आल्कीन असणारा आहे आता या अनसॅच्युरेशन मध्ये तुमच्या लक्षामध्ये की कार्बन कार्बन डबल बॉन्डला लगेच जोडून येणारा जो कार्बन ॲटम असेल त्याला द कार्बन विच इज ऍडज टू कार्बन ऍटम विच इज डबली बॉन्डेड इज कॉल्ड अल्फा कार्बन ॲटम अँड हायड्रोजन ऍटम्स अटॅच टू अल्फा कार्बन ॲटम आर कॉल्ड अल्फा हायड्रोजन ऍटम्स सो फॉर एक्झाम्पल यू टेक दिस सी एच सिग्मा बॉन्ड म्हणजे इथं जे सिग्मा इलेक्ट्रॉन्स ऑफ सी एच बॉन्ड ऑफ अँड अल्काइल ग्रुप विच इज डायरेक्टली अटॅच टू ए कार्बन ऍटम विच इज अ पार्ट ऑफ अनसॅच्युरेशन म्हणजे असं जिथं पाहायला मिळतं तिथं हायपर कॉन्ज्युगेशन हा इफेक्ट आपल्याला पाहायला मिळतो किंवा सिग्मा सी एच बॉन्ड आहे तिथं त्या इलेक्ट्रॉनचं डी होतं आणि तो कार्बन ऍटम अल्फा कार्बन ऍटम हा अशा कार्बन ऍटमला जोडला असेल की त्याचा एक ऑर्बायटल हा एमटी किंवा व्हेकंट असणार आहे म्हणजे दिस कार्बन इज इलेक्ट्रॉन डेफिसिएंट बरोबर आहे म्हणजे इथं हे जे ऑर्बाइटल असणार आहे कार्बोकटाईन का असेल एमटी पी ऑर्बायटल इथं आपल्याला पाहायला मिळतं किंवा थर्ड केस आपण बघूया <laughs> अल्फा कार्बन ऍटम जो असणार आहे त्याचा हा सी एच सिग्मा बॉन्ड असणार आहे या सिग्मा इलेक्ट्रॉनचं लोकलायझेशन अशा पद्धतीनं होतं की हा अल्फा कार्बन ऍटम ज्या कार्बनला जोडलाय त्या कड एक पीऑर्बायटल विथ अनपेयर्ड इलेक्ट्रॉन असणार आहे म्हणजे फ्री रॅडिकल असणारे आहेत म्हणजे दिस इज पी पीऑर्बायटल विथ अनपेयर्ड इलेक्ट्रॉन म्हणजे अल्किन्स कार्बोकटाइन्स आणि मध्ये वी कॅन ऑब्झर्व्ह दिस हायपर कॉन्ज्युगेशन नाव विल डिस्कस वन बाय वन इन डिटेल नाव कन्सिडर

कार्बन ऍटम इज कॉल्ड आल्फा आणि हायड्रोजन विच आर अटॅच टू आल्फा कार्बन ऍटम कॉल्ड आल्फा हायड्रोजन ॲटम सो दिस इज सी एच सिग्मा बॉन्ड असणारा आहे हा सिग्मा बॉन्ड याच डी लोकलायझेशन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं ते ऑर्बाइटल रिप्रेझेंटेशन आपण बघूया याच ऑर्बाइटल रिप्रेझेंटेशन असणारा आहे एक सी एच आपण घेतो इतर दोन चा एक्सप्लेनेशन सेम असणारा आहे सी एस सिग्मा बॉन्ड म्हणजे कार्बन जो असणारा आहे टडरगोज एस पी थ्री हायब्रिडायजेशन आणि हायड्रोजन जो असणारा आहे तो त्याचा एस ऑर्बायटल म्हणजे वन एस ऑर्बायटल यांचं ओव्हरलॅपिंग होता म्हणजे कार्बन एस पी थ्री हायब्रिडायज तो असणार आहे आणि हायड्रोजन वन एस ऑर्बायटल ऑफ हायड्रोजन सो देर इज अ एक्सेल ओव्हरलॅपिंग ऑफ एस पी थ्री सी हायब्रिडाइज कार्बन ॲट कार्बन किंवा ऑर्बायटल ऑफ कार्बन अँड वन एस ऑरबाईटल ऑफ हायड्रोजन ऍटम सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ एस पी थ्री सी एच बॉन्ड असणारा आहे म्हणजे इथे एक इलेक्ट्रॉन पेअर आपल्याला पाहायला मिळेल दिस इज एम टी ऑर व्हेकंट टू पी झेड ऑरबाईटल ऑफ कार्बन ऍटम इथं पॉझिटिव्ह चार्ज असतोय हे जे पी ऑर्बाइटल असणार आहे ते रिकाम असणार आहे मग इथं ही इलेक्ट्रॉन पेअर दोघांच्या मधले आहेत मग हि या इलेक्ट्रॉन पेयरचं डिलोकलायझेशन कसं होतं ते पहा म्हणजे इथून इकडे या कडे रिकाम्या कडे ती इलेक्ट्रॉन पेअर दिली जाते म्हणजे इथं आपल्या लक्षामध्ये येईल की हा जो सी एस बॉन्ड आपल्याला दिसतोय त्याचे जे इलेक्ट्रॉन्स असणार आहेत सिक्बा इलेक्ट्रॉन्स हे इकडं असे शिफ्ट केले जाते म्हणजे इथं हा इट बिकम्स एच प्लस हा एच प्लस जो असणारा आहे तो फ्री एच प्लस आपल्याला पाहायला मिळेल आणि ती इलेक्ट्रॉन पेअर या दोन कार्बनच्या मध्ये वापरत येते ॲट दॅट टाइम देर इज अ रिमोल ऑफ पॉझिटिव्ह चार्ज हा पॉझिटिव्ह चार्ज हा तिथून काय होतो निघून जातो म्हणजे जा अशा पद्धतीनं हे आपल्याला पाहायला मिळतंय याला इथून इलेक्ट्रॉन इकडं म्हणजे सिग्मा इलेक्ट्रॉन्स ऑफ सीएच बॉन्ड आर डी लोकलाइज टू एम टी ऑर व्हेकंट टू पी झेड ऑर्बाइटल ऑफ कार्बन ऍटम दिस इज नथिंग बट हायपर कॉन्जुगेशन म्हणजे अशा पद्धतीने ही हायपर कॉन्जुगेशन आपल्याला पाहायला मिळतं दिस इज द ऑर्बाइटल रिप्रेझेंटेशन मग आता आपण विचार करूया की इथाइल कार्बो जर घेतलं तर या इथाइल कार्बोकटाईनचे का आपण किती हायपर कॉन्झ्युगेटिव्ह स्ट्रक्चर्स किंवा नो बॉन्ड रेझोन स्ट्रक्चर्स लिहू शकतो इथं आता आपण बघूया इथला सी एच बॉन्ड मधला एक इलेक्ट्रॉन इकडे गेली त्यामुळे एच प्लस झाला आणि इथं आपल्या लक्षामध्ये येईल इथं देर इज अ नो बॉन्ड बिटवीन दिस कार्बन अँड हायड्रोजन यांच्यामध्ये देर इज नो सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणून no नो बॉन्ड रेझोनन्स त्याला असं म्हटलं जात किंवा इथं इथले इलेक्ट्रॉन जो असणार आहे हा दोन नंबरचा तोही इलेक्ट्रॉन पेर इकडं देऊ शकतो आणि एच प्लस फ्री होऊ शकतो म्हणजे इथंही no नो बॉन्ड रेझोनन्स आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर तिसरी शक्यता असणारी आहे हा इलेक्ट्रो ही इथं सी एच सिग्मा बॉन्ड जो असणार आहे याचं डिलोकलायझेशन इकडं होऊ शकतं आणि इथं आपल्याला नो बॉन्ड रेझोनन्स आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे इथं बंद दिसत नाहीये तरी देखील रेझोनन्स हा इफेक्ट इथं असणार आहे म्हणून नो बॉन्ड रेझोनन्स असं त्यांनी म्हटलेलं आहे हे, हे यामध्ये तुमच्या लक्षामध्ये येईल की इथं थ्री सी एस सिग्मा बॉन्ड्स आहेत सो देर आर थ्री अल्फा हायड्रोजन आयटम्स वन टू थ्री सो वी कॅन राईट थ्री नो बॉन्ड रेझोनन्स स्ट्रक्चर्स ऑफ इथाईल कार्बो कटायम म्हणजे तीन हायपर कॉन्झिगेटिव्ह स्ट्रक्चर्स ही इथाइल कार्बो कटाईंशी आपण काढू शकतो सो स्ट्रक्चर टू थ्री अँड फोर आर नो बॉन्ड रेझोनन्स स्ट्रक्चर्स सो यू मस्ट रिमेंबर मोर द नंबर ऑफ अल्फा हायड्रोजन ऍटम्स म्हणजे दिलेल्या स्ट्रक्चरमध्ये जर जास्तीत जास्त अल्फा हायड्रोजन ऍटम असतील तर मोर द नंबर ऑफ हायपर कॉन्झिगेटिव्ह स्ट्रक्चर्स म्हणजे वी कॅन राईट मोर नंबर ऑफ नो बॉन्ड रेझोनन्स स्ट्रक्चर्स सो मोर इज द स्टॅबिलिटी म्हणजे जेवढे हायपर स्ट्रक्चर स्ट्रक्चरची संख्या जास्त असेल तेवढी स्टॅबिलिटी जास्त म्हणजे त्यासाठी अल्फा हायड्रोजन आयटमची संख्या सुद्धा जास्त असायला पाहिजे इथं पा हे या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणं हायपर कॉन्झ्युगेशन मधल्या अतिशय महत्वाचं असणार आहे द सिग्मा इलेक्ट्रॉन्स ऑफ सी एच बॉन्ड ऑफ मिथाइल ग्रुप कॅन बी डिलोकलाइझड इन टू व्हेकंट टू पी झेड ऑफ कार्बन ऑर द पाय ऑरबाईटल ऑफ डबल बॉन्डेड कार्बन किंवा एमटी ऑर्बाइटल असणारा आहे सेकंड सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ डबल बॉन्ड म्हणजे तिथं डबल बॉन्ड तयार केला जातो किंवा पॉझिटिव्ह चार्ज ऑफ कार्बो कटायनिझ रिमूड जर इफ देर इज अ पॉझिटिव्ह चार्ज ऑन कार्बन सो दिस पॉझिटिव्ह चार्ज इज अ रिमोड किंवा जर एका कार्बन कडे फ्री अडिकल असेल तर तो कार्बन वरचा एक डॉट इलेक्ट्रॉन जो आड असणार आहे तोही तिथून गेलेला आपल्याला पाहायला मिळू शकतो मोर द नंबर ऑफ हायपर कॉन्झ्युगेटिव्ह स्ट्रक्चर्स ग्रेटर और मोर द स्टॅबिलिटी अँड दिस इज व्हेरी इम्पॉर्टन्ट दॅट इज हायपर कॉन्झ्युगेशन इज पॉसिबल ड्यू टू फ्री रोटेशन ऑफ कार्बन कार्बन बॉन्ड म्हणजे हे ओव्हरलॅपिंग ज्यावेळी होतं त्यावेळेस तिथं फ्री रोटेशन असणं आवश्यक असणार आहे हे सगळ्यात महत्वाचं असणार आहे ना व्हॉट इज द ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी ऑफ कार्बो कटायन म्हणजे यावर प्रश्न हमखास विचारला जातो हे आपण लक्षात ठेवायचं आहे परीक्षा कोणती असू दे हे तुम्हाला माहीत पाहिजे ही स्ट्रक्चर्स तुम्हाला दिलेली आहेत म्हणजे हा मिथाइल कार्बो आहे हा इथाइल कार्बो कटाईन आयसोप्रोफाईल कार्बो कटाईन टर्शरी ब्युटाईल कार्बो या मध्ये सर्वात जास्त अल्फा हायड्रोजन आयटमची संख्या कुणा जास्त पाहायला मिळते ते आपण बघूया हा कार्बन जो आहे तो पॉझिटिव्ह चार्ज आहे ऍडजसेंट कार्बन हा असेल हा असेल हा असेल याला अल्फा म्हणूया याला अल्फा याला अल्फा सो so, इन टर्शरी ब्युटाईल कार्बो कटायन देर आर थ्री अल्फा कार्बन स अँड इच कार्बन इज बॉन्डेड टू थ्री हायड्रोजन ऍटम सो देर आर इन ऑल नाईन अल्फा हायड्रोजन ऍटम्स सो वी कॅन राइट नाईन नो बॉन्ड रेझोनन्स स्ट्रक्चर्स सो फॉर टर्शरी ब्युटाईल कार्बोकटाईन वी कॅन राईट नाईन हायपर कॉन्झ्युगेटिव्ह स्ट्रक्चर्स हे स्ट्रक्चर वन झालं आता समजा इथं आयसोप्रोपाइल कार्बोकटाईन जर पाहिलं तर हा एक अल्फा कार्बन हा एक अल्फा कार्बन इच कार्बन इज बॉन्डेड टू थ्री हायड्रोजन ऍटम म्हणजे हायड्रोजन ऍटम सेकंड स्ट्रक्चर नाटाइन इन इथाईल कार्बो कटाईन देर इज अ वन अल्फा कार्बन सो वी कॅन राइट ओनली थ्री रेझोनन्स

झिरो बॉन्ड रेझोनन्स असणारा आहे जे या पद्धतीनं तुम्हाला ओळखता यायला पाहिजे आणि तेवढी रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स तुम्हाला काढण्याचा सराव व्हायला पाहिजे समजलं असेल आपण आता पुढे जाऊया सो दिस इज द करेक्ट ऑर्डर ऑफ द स्टॅबिलिटी वन

हायपर कॉन्झ्युगेशन इन अल्कीन्स फॉर एक्झाम्पल यु टेक प्रोपीन सी एस थ्री सी एच डबल बॉन्ड सी एच टू हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे याला ऍट द सेंट हा कार्बन अल्फा देर आर थ्री अल्फा हायड्रोजन आयटम्स सो वी कॅन राईट थ्री हायपर कॉन्झ्युगेटिव्ह स्ट्रक्चर्स फॉर प्रोपीन आणि डबल बॉन्ड असल्यामुळे काय होतं याचा ऑरबायटल डायग्रॅम आपण बघूया सी एच थ्री सी एच डबल बॉन्ड सी एच टू हे ऑर्बाइटल रिप्रेझेंटेशन असणार आहे यातला एकच आपण माहितीसाठी सी एच बॉन्ड आपण कन्सिडर केलेला आहे आणि तो म्हणजे इथं तुमच्या लक्षात येईल की हा जो आहे तो एस पी थ्री हायब्रीड ऑर्बाइटल असणार आहे ऑफ कार्बन ऍटम आणि हायड्रोजन वन यस प्युअर ऍटॉमिक ऑरबायटल ऑफ हायड्रोजन यांच्यामध्ये एस पी थ्री एस ओव्हरलॅपिंग होतं आणि सिग्मा बॉन्ड तयार होतो ही इलेक्ट्रॉन पेअर जे असणार याच डी लोकलायझेशन आपल्याला पाहायचं आहे त्यामुळं ही इलेक्ट्रॉन पेअर जे असणार आहे ती पुढे शिफ्ट केली जाईल सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ डबल बॉन्ड बिटवीन दिस टू कार्बन ऍटम्स आणि मग ती इलेक्ट्रॉन पेअर पुन्हा इकडं एक एक इलेक्ट्रॉन इकडं शिफ्ट केला जातो त्यामुळं या कार्बनकडं हा निगेटिव्ह चार्ज आपल्याला जनरेट झालेला पाहायला मिळतो जे या पद्धतीनं किंवा एक इकडून इकडेही या पद्धतीने होऊ शकतं इलेक्ट्रॉन पेर इकडे दिली तर या दोघांच्या मध्ये डबल बॉन्ड येईल आणि हा इलेक्ट्रॉन पुढे गेला तर पुन्हा इकडे हे स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळू शकतं कारण जिथं सिंगल इलेक्ट्रॉन आपल्याला अनपेड इलेक्ट्रॉन दिसतोय तिथं साईड वाईज ओव्हरलॅपिंग होऊन देर इज अ फॉर्मेशन ऑफ पाय इलेक्ट्रॉन क्लाउड अब अँड बिलो द प्लेन सो विच रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ पाय बॉन्ड इथंही या दोघांच्या मध्ये साइडवाईज ओव्हरलॅपिंग होतं आणि इथं पाय बॉन्ड हा तयार होतो परंतु इथं एच प्लस फ्री झालेला आहे पाय इलेक्ट्रॉन दिल्यामुळं या दोघांच्या मध्ये कार्बन आणि मध्ये देर इज अ नो कोवॅलंट बॉन्ड सो दिस इज नो बॉन्ड रेझोनन्स स्ट्रक्चर म्हणजे या पद्धतीनं आपण अल्किन ची रेझोनेटिंग स्ट्रक्चर काढायची आहेत इथ काढलेले आहेत पहा सी एच थ्री सी एच डबल बॉन्ड सी एच टू दिस इज द फर्स्ट स्ट्रक्चर नॉर्मल मॉलिक्युल आपण म्हणूया सी एच थ्री सी एच बॉन्ड एक कन्सिडर करा अल्फा कार्बन ऍटम अल्फा हायड्रोजन ऍटम सो सिग्मा इलेक्ट्रॉनचं डिलोकलायझेशन इकडं होतं त्यामुळे इथं डबल बॉन्ड येईल आणि इथं पाय इलेक्ट्रॉन्स पुढच्या कार्बन कडे शिफ्ट केले जातील म्हणजे या पद्धतीने हे स्ट्रक्चर सेकंड आपल्याला पाहायला मिळेल की याच्यामध्ये देर इज अ नो बॉन्ड इथं एच प्लस झालेला आहे फ्री तो याच्या भोवतीच कुठं तरी तो फिरत असतो परंतु दोघांच्या मध्ये बंद आपल्याला पाहायला मिळत नाही पुढच्या वेळेस काय होणार आहे इथला हा जो सी एच बॉन्ड असणारा आहे ती इलेक्ट्रॉन पेयर शिफ्ट केली जाईल आणि तो एच प्लस फ्री होईल त्यामुळे इथं नो बॉन्ड आपल्याला पाहायला मिळेल थर्ड स्ट्रक्चर आहे आणि इथं इथं बॉन्ड मधले एक इलेक्ट्रॉन डी डिलोकलायजेशन होतं सो देर इज अ नो बॉन्ड बिटवीन कार्बन अँड हायड्रोजन दिस इज द लास्ट फोर्थ स्ट्रक्चर सो स्ट्रक्चर सेकंड थर्ड अँड फोर्थ ही जर आपण नीट पाहिली तर सी एच सिंगल कोव्हायलंट बॉन्ड या मध्ये पाहायला मिळत नाही त्यामुळे यांना नो बॉन्ड रेझोनन्स स्ट्रक्चर्स असा आपण म्हणतो आणि हा ओरिजिनल मॉलिक्युल नॉर्मल मॉलिक्युल असणारा आहे समजला असेल तर आपण पुढं जाऊया नाव विल डिस्कस द हायपर कॉन्ज्युकेशन फ्री रॅडिकल विद्यार्थी मित्रांनो मागा आपण फ्री रॅडिकल अभ्यासला इलेक्ट्रोफाइल्स अभ्यासलेला आहे इलेक्ट्रो कार्बोकटायन म्हणजे इलेक्ट्रोफाईल तो असणारा आहे तसंच फ्रेडिकल सुद्धा हे इलेक्ट्रोफाईल आहेत कारण तो इलेक्ट्रॉन डेफिसियंट आहे हे माहीत असायला पाहिजे ऑर्बायटल रिप्रेझेंटेशन पहा इथाइल फ्रेडिकल घेतलाय सी एस थ्री सी एच टू डॉट हा रेड मध्ये डॉट दिसतोय तो अनपेरड इलेक्ट्रॉन असणारा आहे सीएस थ्री सीएच टू हा डॉट पी ऑर्बायटल मध्ये एक इलेक्ट्रॉन आपल्याला दिसतोय तर फ्रेडिकल म्हटलं की सगळ्यात महत्वाचं आठवायचं आहे ते म्हणजे होमोलिटिक फिशन म्हणजे इथं होमोलिटिक फिशन होतं म्हणजे ही जी इलेक्ट्रॉन पेयर असणारी आहे याच इक्वल ब्रेकिंग होता इच प्रत्येक ऍटम काय करेल एक एक इलेक्ट्रॉन घेऊन तो स्वतःकडे इलेक्ट्रॉन घेतो आणि बाजूला होतो सो so देर इज अ जनरेशन ऑफ फ्री रॅडिकल म्हणजे इथंही होमोलिटिक फिशन होतं एक इलेक्ट्रॉन कडे येईल एक इलेक्ट्रॉन हायड्रोजन कडे जाईल आणि हा कार्बन कडे ले आलेला इलेक्ट्रॉन दुसऱ्या कार्बनच्या इलेक्ट्रॉन बरोबर शेअर होईल आणि तिथं दोघांच्या मध्ये नवीन बंध निर्माण होईल एच हा डॉट दिसतोय म्हणजे तो, तो फ्रॅडिकल इथं असणारा आहे या दोघांच्या मध्ये देर इज अ नो बॉन्ड त्यामुळे हे जे स्ट्रक्चर आहे हे नो बॉन्ड रेझोनन्स आहे इथं नो बॉन्ड रेझोनन्स आपण म्हणू शकत नाही कारण या दोघांच्या मध्ये कोव्हॅलेट बॉन्ड आहे तर दिस इज द दर्बायटल रिप्रेझेंटेशन ऑफ इथाईल फ्री रॅडिकल रेडिकल नाओ टू टेस्ट युअर अंडरस्टँडिंग तुम्ही जर हा व्हिडिओ सुरुवातीपासून अगदी व्यवस्थित जर पाहिला असेल तर तुम्हाला इथं प्रश्न दिलेला राईट ऑल पॉसिबल कॉन्ट्रीब्युटिंग स्ट्रक्चर्स फॉर तीन तुम्हाला इथं स्ट्रक्चर्स दिलेली आहेत ती नीट पाहिजे आहेत आणि याची हायपर कॉन्झिगेटिव्ह स्ट्रक्चर्स किती काढू शकतो ती संख्या आणि तेवढी स्ट्रक्चर्स तुम्ही लिहायची आहेत कागदावर तो सराव तुम्ही करायचा आहे कारण परीक्षेला हमखास प्रश्न यावर असतो हे लक्षात ठेवायचं त्याचबरोबर हा इथाइल फ्रॅडिकल असणार आहे आपण याची एक्सप्लेन केलेली नाहीत फक्त ऑर्बाइटल रिप्रेझेंटेशन घेतलाय तर या इथाइल फ्रॅडिकलच्या बाबतीमध्ये आपण किती रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स काढू शकतो आणि ती काढायची आहेत आपण याचा सराव आपला होणं अपेक्षित असणार आहे कारण जेवढा तुमचा सराव होणं अपेक्षित जेवढं जेवढा होईल तेवढं तुमचं अंडरस्टँडिंग जास्त होणारं आहे सो यू हॅव टू टेस्ट युअर अंडरस्टँडिंग थँक्यू